दिमाग में आइडिया ची कल्पना आ रही है। काय कल्पना है डायली डेंजर? आम्हाला पण सांग ना। त्या दिवशी कोमलताने एक क्लू दिला होता। कोणता क्लू? ती म्हणाली होती, पाहणारा जेव्हा पाहतो तेव्हा त्याला माझं शरीर दिसतं, पण मनात डोकवणारा येईल तेव्हा माझं लग्न नक्कीच जुळेल। पण मनात डोकवणारा शोधायचा कसा? माझ्या डोक्यात एक मस्त पक्का प्लॅन तयार झालाय, आता फक्त त्याची अंमलबजावणी करायची बाकी आहे। अरे पण आयडिया काय ते तरी सांग ना। सांगतो, आपण कोमलताईचं फेसबुक अकाउंट ओपन करायचं। गुड आयडिया, आपण फेसबुक वर कोमलताईचे फोटो लोड करूया। एकदम फ्लॉप आयडिया, आपण जर का फेसबुक वरती तिचे फोटो लोड केले तर आपल्याला बिलकुल रिस्पॉन्स येणार नाही। हो, जे मनाच्या सौंदर्याकडे न बघता शरीराच्या सौंदर्याकडे बघतात ते देणारच नाहीत रिस्पॉन्स। मग फेसबुक वरती अकाउंट ओपन करून फायदा काय? अगं फनी, फेसबुक वरती आपण तिचे फोटो लोड नाही करायचे। मग? अरे तिचे गुण लोड करायचे। म्हणजे? अरे म्हणजे कोमल ती छान छान गाते ती गाणी लोड करायची, ती छान छान चित्र काढते ती चित्र लोड करायची, कोमल ताई छान छान पदार्थ करते ते लोड करायचं, आणि जे पदार्थ खाऊन तो खुश होईल तो नक्की तिला पसंत करायला येईल। ग्रेट असग तू फनी, अगं जो मुलगा कोमलताईनी गायलेली गाणी ऐकेल, तिने काढलेलं चित्र बघेल तो नक्की खुश होईल, आणि मग तो तिच्या हातचे पदार्थ खायला नक्की इकडे। मग आता नो चर्चा, ओनली वर्क वर्क अँड वर्क। ऑपरेशन कोमलताई स्वयंवर। तू इतकी नर्वस होऊ नकोस ग, मग आमचाही मूड जातो। हो ग, अगं आज तुझ्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करणाऱ्या तिघांचं चतुर चौकडी स्वागत करणार आहे। अरे पण बंडू कुठे गेला? अरे बॉक्सिंगच्या प्रॅक्टिसला गेला, येईल लवकर। डॅनी हे बघा, तुम्ही काय करणार आहात ना ते एकदा मला सांगा, नाही तर आयत्या वेळेला गोंधळ नको। हो ग गाजी, आम्ही कोमलताईचं लग्न जुळवण्यासाठी फेसबुकवर तिने गायलेली गाणी, तिने काढलेले चित्र आणि तिने तयार केलेले रेसिपीचे फोटो, शिवाय ती घर कामात विणकामात किती हुशार आहे असे तिच्या अंगी असलेले सर्व गुण मी फेसबुक वरती लोड केलेत। आणि असंही लोड केलंय, शरीर नव्हे तर मन पारखणारा नवरा हवा। त्यानं काय होईल गाजी? या इंटरनेटमुळे जग खूप जवळ आलंय। अगं आपल्याला हवी असलेली कुठली माहिती एका क्लिकने एका क्षणात मिळते, आणि त्याशिवाय सोशल नेटवर्क साईट मुळे जी गोष्ट आपल्याला हवी आहे ना ती पण मिळवता येते। म्हणजे एखाद्या देशाची माहिती, तिथले फॅशन, तिथली संस्कृती, औषधं, सर्व सर्व काही मिळतं इंटरनेटवर। अगदी एखादा नवरा किंवा नवरी हवी असेल तर आपण आपली माहिती द्यायची की ती लोक वाचतात आणि आपल्याला रिस्पॉन्स देतात। हा, आणि त्यातले जे आपल्याला योग्य वाटतील तर आपण कॉन्टॅक्ट करायचा, आणि मग ते आले की त्यांचा इंटरव्ह्यू घ्यायचा। आणि आजी आज आम्ही तसंच इंटरव्ह्यू घेणार आहोत, आणि त्यात जो पास होईल त्याला कोमलताईने पास करायचं म्हणजे झालं। हा, नाहीतर तू त्याला नापास करशील आणि आमची सगळी मेहनत वाया जाईल। पण त्या तिघांपैकी कोणी मला पसंत करेल ना? ए कोमलताई, नाट लावू नकोस ग, आणि आम्ही सांगितल्याशिवाय बाहेरही येऊ नकोस।
म्हणजे बघण्याचा कार्यक्रम वगैरे काही नाहीये? गाजी होणार ग, पण तो तेव्हाच होणार जेव्हा तो इंटरव्ह्यू वाला आमच्या परीक्षेत पास होईल. पण तुम्ही इंटरव्ह्यू कसा घेता हे मला बघायचं असेल तर? मग तू लपून बघ, जसा आता जा, नाहीतर तू उमेदवार यायचा आणि सगळी गोची व्हायची. पण मी थांबते ना, मला पण बघायचंय. आजी तू तर मुळीच नाही. असं काय रे, मी काही गोंधळ घालणार नाही. आजी नाही, येऊ लपून बस. ये कोमल, काही काळजी करू नकोस ग, सगळं काही व्यवस्थित होईल. देवावर तुझा विश्वास आहे ना? हा, मग तोच तुला सगळं काही करेल. ह, डॅनी तू निवडलेले उमेदवार केव्हा येणार? येतील ग, लवकरच येतील. हा बहुतेक सुरसागर आलापे असेल. तुम्ही या ना. कोण रे हा? अग आजी, हा इंटरव्ह्यू द्यायला आलेला वाटतोय. बसा ना. सुरसागर आलापे म्हणजे आमच्या कोमलताईसाठी, कोमलताईशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करणारे शीघ्र कवी. शीघ्र कवी सुरसागर आलापे, आपलं स्वागत असो. आपण? मी डॅनी, डॅनी डेंजर, आणि ही आमची चतुर चौकडी. नमस्कार. नमस्कार. कुठून आलात? कुठून आलो नका विचारू, कसा आलो नका विचारू, धगधग होते उरी लागली हवा भरू. अरे अरे वा, तुम्ही तर एकदम शीघ्र कवितच गेली. हो मग, आहेच मी शीघ्र कवी. जो न देखे रवी वो देखे शीघ्र कवी सुरसागर आलापे. पण का हो, तुम्हाला कोमलताईशीच लग्न करायचंय असं का वाटत तुम्हाला? काय हे विचारणे, काय हे पुसणे, उगाच का मी केले येणे? नाही हो, पण कोमलताईशीच लग्न करावं असं का वाटते तुम्हाला? फेसबुक वर ऐकले मी गाणे, काय ते सूर छेडणे, करीन मी कविता गाईल ती गाणे, काढू अल्बम वर अल्बम, कधी खुशी कधी गम. ए डॅनी, हा कवी सरळ बोलत नाहीये, त्याच्या नाकाडावर एक ठोसे लवकर आहे. काम ना, तुला सरळ बोलत लावतो होता. मस्त, एकदम छान. कधी खुशी कधी गम, मस्त. मी बोलवतो कोमलताईला, जरा सरकून बसत का? कोमलताई. तर ही आमची कोमलताई, आणि कोमलताई हे सूर सागर आलापे. सो शीघ्र कवी सूरसागर आलापे, ज्या मुलीशी तुम्हाला लग्न करायचंय ती ही आमची कोमलताई. बोला, आहे पसंत? ओ शीघ्र कवी, करा ना आमच्या कोमलताईवर एक छानशी कविता. डॅनी, सुरसागर महाराज यांची बोलती बंद झाली. ओ सुरसागर महाराज, आमच्या ताईवर एखादी कविता करा ना. ए डॅनी, सुरसागर महाराज यांची बोलती बंद झाली बघ. ओ सुरसागर महाराज,
करा एक मस्त मस्ताट कविता, आमची ताई गाणी गाऊन दाखवेल. असू देत डॅनी, त्यांना बहुतेक माझ्याशी लग्न करायचं नसेल. सुरसागरजी, आमची तुमच्यावर काहीही जबरदस्ती नाही, तुम्ही जाऊ शकता. गेला सुरसागर, आला पे पळून गेला. नको काशी नर्वस होस कोमल, असत एखाद्याच बाशिंग बळ जवळ. काकू, बाशिंग बळ म्हणजे काय हो? अग म्हणजे लग्नाचा योग हो ना गाजी? अगदी बरोबर रे. काकू, तुमचं बाशिंग बळ कसं होत हो? अग आजी इतकी सुंदर दिसायची. तुला रे काय माहित? अग लीला आजीच सांगायची मला वर्णन करून. शिवाय आजी गायन स्पर्धेत पहिली यायची हो ना गाजी? हो ना, मी त्यावेळेला गाणं म्हणत होते, कुठलं माहितीये का? बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला, बाई बाई मन मोराचा कसा पिसारा फुलला फुलला. हा कोण? ओबे, हा कोण असा पिसारा सावरत सावरत आलाय? लुंगी घातली म्हणजे बहुतेक तू इंटरव्ह्यू देणारा असावा. हा बहुतेक मुत्तू स्वामी असावा. ओ, ओ तुम्ही, ओ मिस्टर, हो तुम्ही या ना. बावळतच मिस्टर मेला. बसा. नमस्कार, 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 नमस्कार. एकच नमस्कार चालला असता. नाही, आम्ही चतुर चौकडी जरी असलो तरी आम्ही एकच असतो. अय्यो, आपण, अय्यो, आम्हाला ओळखलं नाही जी. आम्ही मुत्तू स्वामी. हा आहे, मुत्तू स्वामी आहे. अय्या 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 अय्या. बोला, काय करता आपण? अहो, आम्ही नाचतो जी. अय्या अय्या अय्या. नाही, एरवी काय करता आपण? अय्यो, एरवी सुद्धा आम्ही नाचतो जी. अय्या अय्या अय्या. नाही म्हणजे पोटा पाण्यासाठी काय करता तुम्ही? अय्यो, आम्ही नाचतो जी. अय्या अय्या अय्या. नाही नाही, म्हणजे मी म्हणत होतो कि नाचण्याने तुम्हाला पैसे वगैरे मिळतात. पैसा ना बाबा, ना पाप लागते जी, ही कला असते जी. अय्या 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 अय्या. नाही नाही, म्हणजे माझ्या म्हणण्याचा असा अर्थ आहे की पोटा पाण्यासाठी जेवण वगैरे काय करता? अय्या सुकू सुकू, अय्या करू मैक्या सुकू सुकू. अव जेवण काय मी बनवते. कुक कुक कोमल ताई. अय्यो कोमल. हा तर ही आमची कोमल ताई. अय्यो कोमल. अय्यो हे कोमल असत, चांगलं लठ्ठ मुठ्ठ असत की. अय्या म्हणजे लग्नानंतर हे कुक असत, लठ्ठ मुठ्ठ मस्त मस्त. ए आमची कोमल ताई तुझ्या घरी कुक म्हणून नाही येणार आहे, तर तुझी लाडाची बायको म्हणून येणार आहे. अय्यो मग हे लट्ट मुठ्ठ दुसरं काय करणार आहे जी? हे सुकड बोंबी, तू लट्ट मुठ्ठ म्हणून माझा बारसा करतोस का? चलली इकडून चलली. मुत्तू स्वामी म्हणून पाळला. डॅनी, तुझ्या आयडियाची कल्पना फारच भयंकर भयंकर माणसांना घेऊन येते बघ. हो ना ग, पण मला कुठे माहित होतं की अशी विचित्र विचित्र माणसं येणार आहेत ते.
डॅनी झाला तेवढा तमाशा पुरे झाला, मला आता लग्नच करायचं नाहीये. अगं ताई अशी नाउमेद होऊ नकोस ग. मला सांगतोस खरं तर तूच नाउमेद झालास. उग ताई, अगं जग पण बघ ना कसं विचित्र आहे. सगळे विचित्रच असतात असं नाही रे, माझ्या कलागुणांची पारख करणारा सुद्धा असेलच कोणतरी. ताई ताई, अगं कोमलताई, कोमलताई काकू थांबव हे सगळं, मला हे सगळं आता नाही सहन होत, मी जाते परत धारवाडला निघून. अगं 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 ऐक ऐक कोमल, कोमल माझं ऐक अगं, काय कुठे निघालीस यार. कोमलताई रागून गेली. रागून नाही रे, नाराज होऊन. एवढी गुणवान आपली कोमलताई, पण तिला वर काही सापडत नाही. हो ना. ए डॅनी, आता काय करायचं? ए डॅनी, तू क्या देख रहा है? थांब ग थांब. ए उजू, हे कोण रे? ते सर लष्कर आहे, नुकतेच आपल्या सोसायटी मध्ये राहायला आले, सेकंड फ्लोर वर. वाव, किती छान पर्सनॅलिटी आहे ना यांची. आणि कोमलतेची जोडी जुळली तर किती बहार येईल. पण ते मॅरिड असले तर? मग काय, मग पंचायत. विट 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 विट, डॅनी डेंजर के दिमाग में आयडियाची कल्पना आ रही है. मग आम्हाला पण सांग ना आयडियाची कल्पना. हे बघ, मी आणि वजू त्याला युक्ती युक्तीने विचारतो, तुम्ही मॅरिड आहात की बॅचलर आहात? हा मग मी इथे दबा धरून बसते का? अरे तुम्ही त्यांना विचारायला चाललाय की तुम्ही मॅरिड आहात की बॅचलर आहात, ते जर का तुमच्यावर रागवले तर मला इथून पळायला बरं पडेल ना. डरपोक. चल रे वजू, नाव मिशन कोमलताई की शादी. चल, ऑल द बेस्ट. नमस्ते सर. नमस्ते नमस्ते. व्यायामाचं महत्व तुमच्याकडे बघून पटतं सर. व्यायाम करावा तर सर लष्कर सरांसारखा. अरे म्हणजे काय, मी तर सॉलिड प्रभावित झालोय सर. अच्छा, मग चल चल तू पण सुरू कर, 50 उठा बशाकड. चल 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 सर, पोट दुखतंय सकाळपासून सर. अरे काय पोटात काय दुखतंय, फेस ग्रुप कुठला? चल चल सुरू कर. सॉरी सर. इट्स ओके, उद्या सुरू कर व्यायाम नक्की. हो हो. आपल्या मुलांना आपला किती अभिमान वाटत असेल ना सर. मुलं? अरे कुठची मुलं? ओ सर, तुमची मुलं. माझी मुलं? अरे मला मुलं बिलं नाहीत. अरे अरे अरे, देवाघरची फुले आपल्या घरी उमलली नाहीत का सर? अरे बाबा नो, माझं लग्न नाही झालंय, ही फुलं कुठलं उमलणार? माझं लग्न तुम्ही नाचताय काय? चल 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 पाय पाय. चल 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 पाय. त्रास. अगं पणी, त्या सर लष्करांचं लग्न अजून झालेलं नाहीये, ते बॅचलर आहेत. येस. काय सांगतोस? येस. पण लग्नाविषयी आपण त्यांच्याशी कसं बोलणार? रे ओजू, आपण नाही आजी, आता पुढचं सगळं काम आजी करणार. Thank you.
नमस्कार. तुम्हालाच. नमस्कार नमस्कार. आपण ओजूची आजी. ओजू? हा ओजू कोण? त्याचे आई वडील ना अमेरिकेला असतात. तो माझा नातू ओजस, तो माझ्याकडे असतो. माझं नाव लीला. लीला? हा, म्हणजे सोसायटीतले सगळेजण मला लीला काकू म्हणतात. लीला? लीला काकू? हो, पण तुम्ही नवीन आलायत नाही का? तुम्ही नाही मला एवढं ओळखत. मी ना दुसऱ्या मजल्यावर राहते. अच्छा, बरं बरं. सेक्रेटरी आहे मी या सोसायटीची. अच्छा. लीला काकू, तुमचं काही काम होतं का माझ्याकडे? हो ना, म्हणून तर आले नाही का मी. हो, मग असं काय करायचं, घरी यायचं नाही का? इकडे बागेमध्ये कशाला? नाही नाही, म्हणजे काय झालं, आमची मुलं म्हणाली ना की तुम्ही इकडे व्यायाम करायला येता. मला भारी कौतुक वाटलं. हो काय हो, नुसतं जस्ट आपलं. त्यातून तुमचं लग्न झालं नाही असंही कळलंय मला. म्हणजे फनी म्हणाली ना तस. फनी? आता ही फनी कोण आणि तिच्याशी काय संबंध आहे सगळ्याचा? हा, संबंध आहे ना, संबंध आहे. वाढवय झालंय हो तुमचं. हो हो, लीला काकू मी अतिशय हॅपी आहे. जसा आहे तसा अभिन लग्नाचा. नाही ना, खरंच लग्नानंतर तुम्ही जास्त हॅपी व्हाल.